आले तर गोगावलेंना कशा पद्धतीने आवडते? दोन मराठी नेते जर एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही. चांगली बाब आहे. हिंदुत्वाबद्दल जेवढे जेवढे लोक एकत्र येत आहेत ते चांगली बाब आहे असं आम्हाला वाटतं. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे कुठेतरी खात्री आहे का त्यांची आमदारकी यामध्ये असेल? आई पाटील मेरिटप्रमाणे आम्हाला असं वाटतं आणि जो आमची उलट तपासणी झाली त्यामध्ये आम्ही जे काही जबाबदारी दिलेले आहेत त्यामध्ये आम्हाला पूर्ण खात्री वाटते की निर्णय हा आमच्या बाजूने असावा असं आम्हाला वाटतं. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली. सामना अशी चर्चा सुरू झालेली आहे, तसं पाहता आपण त्या विभागात नेते देखील आहात. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा हा मतदारसंघ शिवसेनेचा, तिथं विनायक राऊत हे शिवसेनेच्या तिकडं निवडून आलेले, त्यामुळे तसं जर पाहायला गेलं तर तो हक्क शिवसेनेचा आहे. आणि त्यामुळे आमचा भैया सामंत म्हणजे किरण सामंत हा प्रयत्न करत आहेत आणि वरून जर तिन्ही लोकांनी ठरवून दिलं की हरकत नाही आहे तर ते आम्ही लढू आणि जिंकून पण आणू. रवींद्र चव्हाण यांना तयारी करायचं देखील सांगितलेलं आहे भाजप. ते काय अजून आतली गोष्ट आम्हाला माहिती नाही, पण हक्काने जर पाहायला गेलं तर तो शिवसेनेचा मतदारसंघ आहे म्हणून तो आम्ही हक्क सांगतो आहे. वरून ज्यावेळेला काय ठरेल ते आम्ही मान्य करू. दरवर्षी आम्ही येतो, आमचं काही पहिलंच वर्ष नाही आहे. गेली आमदारकी म्हणजे 363 आमची आमदारकी आहे, त्याच्या अगोदरपासून आम्ही इथं सहपरिवार मित्रमंडळीसह येत असतो. आणि 31 हे लोक वेगळ्या प्रकारे करतात. आमचा 31 पहिला साईबाबांच्या चरणी, अखेरच्या दिवशी आणि फटच्या दिवशी महालक्ष्मी असा आमचा प्रवास असतो. आणि आम्ही मनोभावे पूजा अर्चा करत असतो की हा महाराष्ट्र सुफलाम सुफलाम व्हावा. जे आत्ता आपले मुख्यमंत्री आहेत ते चांगलं काम करत आहेत, त्यांच्या हातून चांगली अजून सेवा व्हावी. आणि आम्ही ज्या मतदारसंघाची सेवा करतो आहे 3-3 वेळेला केलेलं आहे, अजून एकदा विचार आहे 4th वेळेला चौकार मारायचा. आणि ते आमची मागणी असते. आणि असं म्हटलं गेलेलं आहे की देवळात जाऊन जर पाया पडलो नाही तर मग त्याचा उपयोग काय? त्याप्रमाणे देवाकडं जर काय मागितलं नाही तर देव देणार काय? आणि त्याप्रकारे आमची मागणी असते. आणि त्या ह्याच्यात मतदारसंघातली लोकं आमची सुखी समाधान आनंदी राहो. आणि आमच्या हातून आत्तापर्यंत झालेली चांगली कामं त्याच्याही पेक्षा आणखीन व्हावीत ही एक मनोकामना आईच्या चरणाजवळ आम्ही प्रार्थना केली. खरं तर एक इच्छा तुमची आता त्याचं जर मर्दांचं आहे तर मग तो आता ज्या ज्या वेळेला बोलतोय ते सगळं खोटं ठरतंय. तो जर मर्द असेल तर त्या मर्दाने एकदा तरी काहीतरी चमत्कार करून दाखवावा ना. आता गेले 1.5 वर्षामध्ये त्याच्याकडनं काही चमत्कार झाला नाही आणि पुढेही काही होणार नाही असं आम्हाला पूर्ण खात्री आहे. अजिबात नाही. मग मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं, उपमुख्यांनी दोन्ही सांगितलं आणि सगळ्यांनी सांगितलं एकही प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही हे आम्ही खात्री सांगतो. सगळ्यांचीच आमच्या मतदारसंघातल्या लोकांची, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची, कुटुंब सगळ्यांचीच आहे असं वाटतंय की या नवीन वर्षामध्ये या पहिल्या महिन्यामध्ये कदाचित ती विच्छाही पूर्ण होईल असं अंदाज वाटतो. काय झालं तुम्ही महादेवाला इतकं मोठं साकडे घातलं, अंबाबाईला काय घातलं? आता अंबाबाईला तेच घालतलं, दुसरं काय घालणार? एकच इच्छा आता आमची पूर्ण झालेली आहे, राहिलेली आहे, ती पूर्ण करल यावेळेला असं वाटतंय. यावेळेला जर आमचा प्रवास अजून लांबला, तुळजाभवानीला यावेळेला गेलो, अक्कलकोटला गेलो आणि आता महालक्ष्मी आलो, थोडे 2-3 देव वाढलेत त्यामुळे आता सगळे ताकद लावून ती पण इच्छा पूर्ण होईल असं वाटतंय. एकीकडे आमदार अपात्रता असून महत्त्वाचं म्हणजे की भाजपमुळेच आम्ही काही घोटाळेबाजांविरोधात बोलत नाही असं देखील म्हटल्याशिवाय अनेक कोटींचे भ्रष्टाचार करणारे या सत्ताधाऱ्यांबरोबर आहेत असं देखील म्हटलं. ते त्यांना माहिती आणि ज्यांनी केलं असेल त्यांना माहिती. आम्ही जर काही केलेलंच नाही किंवा आम्हाला काही तसा प्रश्न येत नाही त्याच्यामुळे आम्हाला वाटतं आहे त्यांनी काही बोलावं आम्हाला काय फरक पडणार. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली नाही या 4-5 दिवसात. तर आत्ता 5 तारखेला शासन आपल्या दारी आमच्या रायगडला आहे आणि खास करून माझ्या मतदारसंघामध्ये लोणेरला, तर त्यावेळेला येतील त्यावेळेला मी विचारतो आपला निरोप की साहेबांना की राज ठाकरेंनी आपलं काय चर्चा झाली आणि पुढं काय होणार आहे. गोगावले यांना काय आवडेल? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.